मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी निषेध म्हणून राज्य सरकारच्या विरोधात जोडो मारो आंदोलन महाविकास आघाडीने पुकारलेलं आहे आणि हुतात्मा चौकातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र हुतात्मा चौकाला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने एक प्रकारे पोलीस छावणीचं स्वरूप हुतात्मा परिसराला या ठिकाणी आलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे आहेत. त्या हे सर्व या मोर्चाचे काम आहे ते पाहतायत. एकंदरीत अजून परवानगी देखील मिळालेली नाही आहे. आंदोलन आहे आज, परवानगी नाही आहे, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. कशा पद्धतीची भूमिका असणार आहे आता? या भूमिका स्पष्ट आहे. जे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी हाक दिली आहे जोडेमारा आंदोलनाची, हे आंदोलन होऊन राहणारच आहे. आणि आमचे स्थानिक विभाग प्रमुख संतोषजी शिंदे यांनी इथे जी काही व्यवस्था आंदोलनासाठी करायची होती ती केलेली आहे. त्यांनी परवानगीसाठी पत्रही अर्जही दिला आहे. ज्या क्षणाला उद्धवसाहेबांनी याची घोषणा केली त्या क्षणालाच विभाग प्रमुख यांनी पत्र दिलं आहे. आणि परवानगी नसली तरी आम्ही आंदोलन इथे करणारच आहोत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तरी किती वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि किती वाजता हा मोर्चाला सुरुवात होणार आहे? 10:00 वेळ आम्ही शिवसैनिकांना आणि शिवप्रेमींना दिलेली आहे. त्या पद्धतीने हे सुरू होईल. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे एवढी गरज वाटते तुम्हाला की अशा पद्धतीचं? एकंदरीत पोलीस छावणीचं स्वरूप आहे. जी माहिती मिळते त्यानुसार तब्बल 5,000 अधिकचे पोलीस आहेत त्या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत. नाही, आम्ही इथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे, त्याच्यामुळे ती भावना व्यक्त करायला आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्याचसोबत शिवप्रेमी या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि हा लोकशाहीच्या मार्गाने होणारे आंदोलन आहे, त्याच्यामुळे आता प्रशासन आणि शासन यांना ज्या पद्धतीने छावणी करायची करू शकता, पण आम्ही तर या छावणीला काही घाबरत नाही. आम्ही आमचं आंदोलन करणारच. एकंदरीत परवानगी जरी मिळाली नसली तरी आम्ही आंदोलन हे करणारच आहोत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तरी याला आम्ही घाबरत नाहीत. आम्ही आमचं आंदोलन आहे ते करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी अस्मित आहेत अशा एक प्रकारची भूमिका ही या ठिकाणी साईनाथ दुर्गे यांनी ठाकरे गटाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.